तुम्ही कल्याणीचं लग्न लावताच आहात तर मग ते समीरशी. एक मिनिट मिस्टर देशपांडे, एक मिनिट. पाहुणा आमच्यासाठी देव असला तरी पाहुण्याने सुद्धा पाहुण्यासारखं वागायला हवं हे तुम्हाला कळायला हवं. तुम्ही पाहुणे असल्याची मर्यादा सोडलीत म्हणून मला यजमानपणाचा आब सोडावा लागतोय. चहा घ्या आणि निघा. माफ करा अक्का साहेब, म्हणजे मी लहान तोंडी मोठा घास घ्यायला आलोय याची पूर्ण कल्पना होती मला. पण बाप जेव्हा आपल्या मुलासाठी काही करायला निघतो हो तेव्हा त्याने त्याचा मान स्वाभिमान सगळं काही गुंडाळून ठेवलेलं असतं. मी एक मध्यमवर्गीय अतिशय सामान्य माणूस आहे, त्यामुळे माझ्या मुलाच्या आनंदासाठी माझा मान स्वाभिमान त्याचीच किंमत देऊ शकतो मी, दुसरं काही नाही माझ्याकडे. तुमची कल्याण ही फार मोठ्या घरची आहे, फार गुणी आणि चांगली मुलगी आहे ती. पण माझा समीर सुद्धा लाखात एक आहे अक्का साहेब, खरं सांगतो. म्हणजे तुमच्या घरच्या दोन घोट पाण्याचा मिंधा आहे मी, पण तरीही तुम्हाला सांगतो की तुमच्या कल्याणीसाठी माझ्या समीर इतका चांगला मुलगा दुसरा शोधून सापडणार नाही तुम्हाला. कारण तो अगदी जीवापाड प्रेम करतो तुमच्या कल्याणीवर आणि प्रेमाचं मोल कशातही करता येत नाही. प्रेमाचं मोल कशातही करता येत नाही. घरातल्या प्रत्येकाला ना सतत काहीतरी चाळा लागतो. आता काय तर कल्याणीचं लग्न खेळतायत सगळे. तयारी कुठपर्यंत आली? कसली काय लग्नाची? नाही हो, म्हणजे मला माहिती नाही. काय ना, अक्कासाहेब सरदेशमुखांना सुद्धा या अडाणी पोरीने वेळ लावावं म्हणजे. काय बोलताय तुम्ही? तिचं काय, अडाणीच आहे ती. तुम्ही सासूबाईंना अक्कासाहेब सरदेशमुख काय म्हणताय? आई आहेत त्या तुमच्या? हो आहे ना, आहेच. पण हे ती विसरली ना सध्या. सध्या त्यांच्या मानसकन्येसाठी जगतात फक्त. वेड लागलंय सगळ्यांना. तो त्या मुलाचा बाप आला होता पाहिलंस का, त्या समीर देशपांडेचा? हो, कल्याणीने सांगितलंय मला. बघ ना, लाईन लागली उमेदवारांची. हो, काय बोलताय? ती आता तुमची बायको नसली तरी तुमच्या मुलाची आई आहे. आमचं लग्न झालं ना त्याआधी काळं कुत्र विचारत नव्हतं. आईने माझ्या गळ्यात मारली, हसू नकोस, मला नव्हतं करायचं हे लग्न, नव्हतो मी तयार. हो माहिती आहे मला, पण मग आता काय? काही नाही, काही का होईना, मला काय करायचंय. पण स्वप्नाली खरंच सांगतो, हा विक्रम अग्निहोत्री चांगला माणूस नाहीये. ग आईला ना घासायला लावेल, बघतो. अक्कासाहेब, मी विक्रम बोलतोय. म्हणजे खरा विक्रम, विक्रम अग्निहोत्री. तो जो दुसरा आहे तो खोटा आहे. मी खरं सांगतोय अक्कासाहेब, मी कसा बसा त्याच्या तावडीतून सुटलोय आणि मला तुम्हाला भेटायचंय. कधी हो भेटायला? मी फोन करू? हॅलो अक्कासाहेब, हॅलो. हॅलो, मी अक्कासाहेब बोलतेय.
मला तुम्हाला भेटायचंच होतं. हॅलो हॅलो, याने फोन का ठेवला? म्हणजे खरा विक्रम सुटला की काय मल्हारच्या तावडीतून? त्याला माहित तरी आहे की नाही? लगेच कळवायला हवं, नाहीतर मेजर गोची होईल आणि सगळंच पिंग फुटेल. रुपाली, हो, ज्या गोष्टी अगदी साध्या आहेत मी समजून घ्यायलाही तयार आहे, त्या गोष्टी तुम्ही कॉम्प्लिकेटेड करता. चिडल्याचं आवांट आहे पण अगं बाई प्लीज प्लीज गप्प बस, मला मला शहाणपणा शिकवायला. मी काय वाईट बोलते? दुसरी एखादी असती तर संतापली असती. का संतापली असती आणि तू ही संतापावस असं काय केलंय मी? हो, जिच्याशी आता तुमचा काही एक संबंध नाहीये, तिने तुमचं सगळं आयुष्य व्यापलंय, तुमच्या मनाचा ताबा घेतलाय, पण मला याचं वाईट वाटत नाहीये. कुणालाही तिची काळजी वाटेल अशीच आहे आपली कल्याणी लाघवी. आपली कल्याणी? अजून एक गैरसमज तुझा. माझा काही एक गैरसमज झालेला नाहीये सोहम, तुमचं मन थाऱ्यावर राहावं म्हणून सांगतेय मी. काढून टाका तिला डोक्यातून आणि मनातून. म्हणजे माझ्या मनातही ती आहेच असं म्हणायचं असेल ना तुला? हो, काय हे शब्दांचं खेळ चाललंय? तुम्हाला तिची काळजी वाटते मान्य करा ना, त्यात गैर काहीच नाहीये. हे अगं, आता तू त्यागाची पुतळी बनायचा प्रयत्न करू नकोस ग प्लीज. And just get this one thing straight into your mind. त्या मुलीविषयी मला काहीही वाटत नाही, राहील लक्षात. माझा जीव तुटतो तो करंटसाठी. हल्ली काय, मी एक वाक्य बोललो की त्यातून प्रत्येक जण चार वेगळे अर्थ काढायला तयारच असतो, सवयच लागली सगळ्यांना. स्वप्नाने मला ना मला कंटाळा आलाय आता या सगळ्याचा. खरंच सांगतो, मला ना खूप वीट आला या सगळ्याचा आणि या सगळ्यांचा. बराच वेळ फोन वाजत होता, कुणाचा होता? हा, ते बा असच. असच म्हणजे? रॉंग नंबर. दमलेलं दिसतंय. कुठे होतात बाबा? आई आणि मी किती काळजी करत होतो तुमची. आई तर एवढी घाबरली होती, मला नाक्यावर शोधायला पाठवलं तुम्हाला. देसाई काकांच्या दुकानात जाऊन आलो, तिथेही तुम्ही नव्हतात. मी अक्का साहेबांना भेटायला गेलो होतो. अहो, पण का बाबा, काय गरज होती त्यांच्या दारात जायची? चांगला पोटभर अपमान केला असेल त्याने तुमचा, हो ना? असं काही घडलेलं नाही रे. उगच तुझ्या वाई सारखं बोलू नकोस आता. बाबा, आई तुमच्यावर चिडते ते उगच नाही, तुम्ही कोणाचंच ऐकत नाही. कशाला गेलात बाबा तिकडे? आता काय शिल्लक राहिलंय? अरे ऐकून तर घेशील माझ. मी त्यांच्याकडे गेलो होतो कारण मला एक शेवटची आशा होती. मला मी माझ्या परीने खूप प्रयत्न करून पाहिला पण अक्का साहेब त्यांच्या मतावर ठाम आहेत आणि कल्याणी सुद्धा. तेच सांगत होतो बाबा मी तुम्हाला, पण तुम्ही माझं ऐकलंच नाही. काय गरज होती स्वतःचा अपमान करून गेला त्यांच्या दारात जायची? अपमान? कोणी केला तुमचा अपमान? त्या अक्का साहेबांनी का? हसल्या सत्या कोण समजतात स्वतःला देव जाणे. सत पाणी सुद्धा विचारलं नसतं. संधी मिळाली की तोंडाचा पट्टा सुरू सुद्धा. काही कुणी अपमान केलेला नाही माझा, काही अपमान झालेला नाहीये. कळतंय? अक्का साहेब अजूनही त्यांचा अपमान विसरलेला नाही आहेत.
त्यामुळे माझं त्यांनी काहीच ऐकून घेतलं नाही. एखाद्याशी संबंध तोडायचंय म्हणून असं कुणाशी वागू नकोस ग सुजाता. नुकसान होतं त्याने आपलंच. अण्णांना काही कळत नाही, भान राहत नाही त्यांना. बाबा आई प्लीज प्लीज हा विषय थांबवा. आता जे कधी होणारच नाहीये त्याचा विचार मी सुद्धा करणार नाहीये. आणि प्लीज तुम्ही सुद्धा नका करू प्लीज. अहो पण तो खरंच असं म्हणाला की तो खरा विक्रम बोलतोय. आणि काय म्हणत की कसा बसा मल्हारच्या तावडीतून सुटलोय. ऐकल्यावर तर माझ्या पायाखालची जमीनच सरकली. सब छोट. तो खरा विक्रम असू शकत नाही. नाही काय म्हणजे मी स्वतः फोन घेतला होता. मी स्वतः ऐकलंय तो विक्रमच होता. आता काय करायचं आपण. तू जर खरंच नक्कसेबांना भेटला तर आपलं काही खरं नाही. महाराजच्या भावात जाऊ आपण. चिंत्या आवर तुझ्या भाचीला. मल्हार कधीच बाराच्या भावात जात नाही. तो लोकांना विकून खातो. काय ना साहेब ती जरा घाबरली आहे ना म्हणून ती असं वरळतीये. पण तुम्हाला सांगू का ती परवडली. थैमान घातलं असत तिने. तुम्ही तिला माफ करायचंय. मल्हार कधीच माफ करत नाही. सगळं लक्षात ठेवतो. तुम्ही लक्षात ठेवा हा डाव मी मांडलाय. आणि मल्हार जो डाव मांडतो तो जिंकल्याशिवाय सोडत नाही. खरा विक्रम अक्का साहेबांपर्यंत पोहोचू शकत नाही. साहेब तुमचा आत्मविश्वास खूप असा तांडगा आहे. अहो पण तो खरा विक्रम जर का खरंच अक्का साहेबांपर्यंत पोहोचला ना तर. नाही म्हणजे आम्ही तर एकदम देशोधडीलाच लागू हो साहेब. तुम्ही अक्का साहेबांना तर ओळखतात. त्यांना ना एखाद्या गोष्टीची अशी शहानिशा केल्याशिवाय ना स्वस्त बसवतच नाही ना. हो रस्त्यावर येऊ आपण सगळे. काय म्हणजे आम्ही रस्त्यावर येऊ. तुम्ही नाही. आताच वाट घेऊन इंडायची वेळ येईल आमच्यावर. आमची सगळी वाट लागेल म्हणून मी तुम्हाला काय काय देऊन सांगितलं. अक्का साहेबांची धाव कुठवर आहे मला चांगलंच माहिती आहे. खरा विक्रम अग्निहोत्री जिवंतच नाहीये. तर तुम्हाला दिसेल कसा. हो तुम्ही लाय. खरा विक्रम अग्निहोत्री कधीच संपलाय. हा मल्हार कुठलाही पुरावा मागे सोडत नाही. कधीच नाही. बरोबर करते ना मी. हो हो बरोबरच आहे. मी जे करते ते कल्याणीच्या भल्यासाठी करते. माझी बांधिलकी माझ्या कल्याणीशी आहे. तिचं नुकसान झालेलं मला सहनच होणार नाही. बोला काय. ठीक आहे हो निघालेच. ठीक आहे.
तोंडावरची पट्टी काढा. बुढा मला जाऊ दे. मला कोण आहे माहित आहे ना? वाट लावीन तुझी. विक्रम अग्निहोत्री म्हणतात मला. विसर विसरते सगळं आता. मी तर म्हणतो स्वतःचं नाव पण विसर. विक्रम अग्निहोत्री, तू माझं काही बिघडवू शकत नाहीस. हे समजतोस काय तू स्वतःला? अरे मला असं किती दिवस बांधून ठेवणार आहेस? अरे सोड मला, जाऊ दे मला. अरे विक्रम अग्निहोत्री आहे मी. लक्षात ठेव, तुला पोलिसांच्या हवाली करेन. मी सांगेपर्यंत तुझ्या थांबायचं. कपकुमान पडून राहायचा. फक्त माझा हुकूम चालतो. मल्हारचा कुणाचा? मल्हारचा. अरे पण मला असं का बांधून ठेवलंय? मी काय बिघडवलंय तुझ? हाल तू बडबड बांध. वेळ आले की सोडून द्यायन, पण तोपर्यंत इथंच थांबायचं. दगाबाजी केलीस तर तुमची मंत जाणार नाहीस. तरी पण माझी चूक काय? मी तुला ओळखत पण नाही. हा जर इथे असा आहे तर अक्का साहेबांना कोणी फोन केला होता विक्रम अग्निहोत्री म्हणून? ती रुपाली खरं बोलते की त्या लोकांचा काही डाव आहे? याला अक्का साहेब माहीत आहेत असे वाटत नाही. ही काय भानगड आहे शोधायला. आणि वेळ आली या खऱ्या विक्रम अग्निहोत्रीला संपायला हवा. कल्याणी, ए बाळा, ए बघ, तुझ्यासाठी साडी आणि दागिने आणलेत. स्वप्नाली जरा दाखव बरं तिला. बघू बघू. हे बघ. ए कल्याणी बघ तरी. हे बघ कल्याणी, कसला विचार करते? बाळा फार विचार करू नकोस. नवीन आयुष्याला सुरुवात करतेस तू. तेव्हा जुने विचार, जुनी दुःख इथे सोडून नव्याने सुरुवात कर. म्हणून म्हणते जरा बघ तरी, तुला हे दागिने आवडत आहेत का? नको काकू. सगळं इतके अचानक आणि लवकर घडतंय ना की मला धडकीच भरली आहे. काहीतरी वेगळं वाटतंय, कसली तरी भीती वाटतेय. अगं हे बघ, हे सगळं आपल्या अक्का साहेबांनी ठरवलंय की नाही, मग काळजी करण्याचं काही कारणच नाहीये. हा आता हे सगळं अचानक ठरल्यामुळे जरा काही होते, पण काळजी करू नकोस. आम्ही आहोत ना, हो ना ग स्वप्नाली? होत आहे, आम्ही आहोतच तुझ्यासोबत. पण माझी ही जीवाभावाची मैत्रीण फार लवकर सोडून चालली आहे मला. नाही, तिच्या सुखासाठी तेही करेन मी. कल्याणी, तू तुझं नवीन आयुष्य सुरू कर, मला खूप आनंद होईल ग. आणि तसही जुन्या कल्याणीच्या आठवणी राहतील ना आमच्या जवळ, हो की नाही? तिथे अगदी नवीन कल्याणी गेली पाहिजे. विक्रम अग्निहोत्री, मी गेल्यावर तुला इथून पळून जाता येईल असा जर तुला समज झाला असेल, तो काही समज आहे? जास्त हुशारी केलीस तर गाठ मल्हारशी आहे लक्षात. इथून जाशील तो तुझ्या आयुष्याचा शेवटचा दिवस असेल. समजलं? चला रे. राजा,
नीट लक्ष ठेवा, बाहेर पहारा कडक असू द्या, समजलं? हो दादा. मी मल्हारचा काळ, अक्का साहेब सर देशमुख. तुम्ही विक्रम अग्निहोत्रीच आहात ना? हो, मीच विक्रम अग्निहोत्री. तो या माझं नाव वापरून राजरोसपणे वावरतो. मला इथून घेऊन चला, खूप उपकार होतील माझ्यावर. मला 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 त्या माणसांपासून सोडवा. जन्मभर ऋणी राहीन तुमचा. अहो, ऋणी तर मी असणार आहे तुमची. तुम्ही काळजी करू नका, तुमच्या नखालाही धक्का लागणार. फक्त मी सांगेपर्यंत कुठलंही पाऊल उचलू नका. पण मला काही होणार नाही ना, म्हणजे माझ्या जीवाला. आता जे होईल ते त्या मल्हार लोखंडेच, ती अक्का साहेब त्याला अशी सोडणार नाही. बस मल्हार, आता तुझा खेळ संपला. नाही तुला कल्याणी पासून कायमच दूर केलं तर मी पण अक्का साहेब सरदेश नाही. आम्ही तुमच्या आणि तुमच्या परिवाराच्या मनोरंजनाची जबाबदारी घेतलीये. तुम्ही घर बसल्या यूट्यूब चॅनल बघा आणि हो, सबस्क्राईब करायला विसरू नका.